नमस्कार शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी 20 ऑक्टोबर पासून म्हणजे 20 ऑक्टोबर 21, 22, 23 24, 25, 26, 27 आणि 28 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचं हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पुढील 8 दिवस राज्यामध्ये धुक्याचे प्रमाण सुद्धा असणार आहे असे सुद्धा हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची व्यवस्थितरित्या काळजी घ्यायची आहे. तसेच 20 ऑक्टोबर पासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, तसेच थंडी व धुके यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढील 8 दिवस त्यांच्या उरलेल्या शेती कामास योग्य तो वेळ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या नियोजन करून पुढील 8 दिवस आता त्यांना त्यांच्या शेती संबंधित कामे करता येणार आहे. त्याचप्रमाणे हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी स्थानिक वातावरणानुसार वाऱ्यात बदल झाल्यास अंदाजात बदल होऊ शकतो असं सुद्धा सांगितलं आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीचे शेती संबंधित तसेच हवामाना संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन माहितीपूर्ण आणि अपडेट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो आपली रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.